अस्सलामुअलैकुम, नमस्कार। मी जहीर रियाज तलगरकर। यंदाच्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक 4 मधून काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून लढत आहे। तर त्यासाठी मी जे उभं राहिलो आहे त्याच्यामध्ये काही मतलब माझे काही प्लॅन्स आहेत। ओके, मी काही माझ्या पर्सनल रिझनसाठी किंवा पर्सनल बेनिफिटसाठी उभा राहिलो नाही आहे, बल्कि माझा एक असा अजेंडा आहे की कुठे ना कुठेतरी आमच्या वॉर्डमध्ये जे प्रॉब्लेम्स होत आहेत, गेली कित्येक वर्ष मी त्याला अनुभवतोय, पाण्याचा प्रॉब्लेम असो, रस्त्यांचा प्रॉब्लेम असो, गटारांचा प्रॉब्लेम असो, हे मी स्वतः बघितलेलं आहे की पाण्याचा काही वेळ नाही आहे, कधीही येतो, आपल्या घरातल्या बायका कुठे जात नाही आहेत, त्यांना कुठे प्लॅन आउट करता येत नाही आहे, पाणी वेळेवर न येत असल्याने। ओके, त्याच्या व्यतिरिक्त रोड दापोली मुंबई हा महामार्ग मतलब जो रोड आहे दापोली मंडणगड मुंबईचा जो रोड आहे तो किती त्याच्यात खड्डे वड्डे असतात रेग्युलरली, पावसामध्ये पण रेग्युलर त्रास होत असतो, लोक तिथे खड्ड्यांमध्ये झाडं लावतात मुद्दा म्हणून की बघा तुम्ही बघा इकडे लक्ष द्या, पण तरी सुद्धा कोण देत नसतो। तर मला असं वाटतो की मी जर ह्या वार्डचा नगरसेवक असलो तर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी असणाऱ्या पुढील 5 वर्षासाठी की माझ्या वार्डमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम, रस्त्याचा प्रॉब्लेम आणि त्याच्यात आलावा जो गटाराचा प्रॉब्लेम आहे जो ॲक्च्युअलमध्ये आत्ता आहे। तर माझं असंच फक्त बोलणं आहे आपल्या सर्वांना की जसं आपण प्रत्येकाला चान्स दिला आहे तसं मलाही एकदा चान्स देऊन बघा। मी एक MBA आहे, ग्रॅज्युएट आहे आणि मी डेफिनेटली मी काय थोडंसं प्रॉमिसेस करू शकत नाही कारण माझा बॅकग्राऊंड पॉलिटिशियन नाही आहे। दो माझे वडील पॉलिटिक्समध्ये आहेत, काका पॉलिटिक्समध्ये आहेत, पण माझे काही प्लॅन्स आहेत आणि डेफिनेटली माझ्या टू डू लिस्टमध्ये 7 to 8 असे काही कामं आहेत। मी त्यामध्ये तेवढी नाही पण ॲटलिस्ट मी प्रयत्न करेन की त्यातली 3-4 तरी करून दाखवेन, सो दॅट की 5 वर्षानंतर माझ्या मागे माझ्या पुढे लोकांनी बोललं पाहिजे की जहीरला आम्ही निवडून आणला आणि खरोखरच त्याने 7-8 कामं जी सांगितली होती त्याच्यातली 3-4 तरी करून दाखवली। आणि मी एक एक्झाम्पल सेट करत आहे की येणाऱ्या पिढीमध्ये एनर्जेटिक नवीन यंग पिढी जी आहे त्यांनी पण पुढे येऊन निवडणुका लढल्या पाहिजेत, कारण की आत्ताचा जो काळ आहे हे यंग एनर्जेटिक येणारा काळ जो आहे तो यंग जनरेशनचाच आहे। सो बेटर होईल की आपण यंग जनरेशनच्या हातामध्ये ही कामं थोपावीत तर बरं होईल, सो दॅट की त्याचे तुम्हाला रेप्लिकेशन्स पण बघायला भेटतील इन युअर फ्युचर, कारण की ते नवीन नवीन आयडियाज घेऊन येणार, नवीन नवीन प्लॅन्स घेऊन येणार, त्यामुळे येत्या 21 तारखेला हाताच्या समोरील बटनला दाबून मला भव्य मताने विजयी करा। नमस्कार।